कुठे राहिला हा? ताई काय झालं, तुम्ही फेरे कशाला मारताय? मालकांची वाट बघताय का? हो ग बाई, त्याची वाट बघते म्हणजे तो येईल ते मला माहितीये. नाश्ता घेऊन यायला पाहिजे, खूप भूक लागली ग. हो तुम्ही त्यांना कशाला सांगितलं नाश्ता आणायला? मी काहीतरी केलं असतं ना पटकन. नको नको, मला घरचं नकोय, तर चमचमीत खायचंय मला. आले मालक. आला, कुठे होतास तू इतका वेळ? हा नाश्ता आणायला एवढा वेळ लागतो? अहो ताई, मालकांना जरा श्वास तर घेऊ द्या. तू गबगा, काय आणलंयस? समोसे आणले. समोसे काय तयार करत होतास? एक शब्द बोल नकोस तू. मला माहिती आहे समाज सेवा करत असणार. त्याची भाजी आणून दे, त्याचं दूध आणून दे, त्याचा पेपर आणून दे. मोन्या, तुला मी जेवढं त्याच्यातनं बाहेर काढायला बघते ना, तेवढं तू आत घुसतोय. नाही कर का, तू ना गड्यांचीच कामं कर. पण मी काहीच केलं करत नव्हतो शोभा. मग इतका वेळ कुठे होतास, काय करत होतास? ते मागच्या वेळेला आपलं लाईटचं बिल आलं होतं ना जास्ती, म्हणून ते फॉल्टी बिल आलं होतं. ते बिल कमी करण्यासाठी त्यांच्याकडे गेलो होतो. इतकं वेळ? हो अगं, ऑफिस उघडण्याच्या आधीच तिथे भली मोठी लाईन होती, म्हणून वेळ लागला. बरं बरं ठीक आहे, झालं ना काम. अरे काय विचारते मी, दिलं ना बिल बदलून? नाही, ते म्हणाले या वेळेला पहिल्यांदा बिल भरा, मग पुढच्या वेळेला रक्कम कमी करू आम्ही. अरे बिल भरा काय, पैसे काय झाडायला लागतात का? त्यांना स्वतःच्या खिशातले पैसे नाही भरावे लागत. अव्वाच्या सव्वा बिल पाठवतील आणि सांगतील भरा म्हणून. हे बघ, एकदा आपण भरलं ना तर त्यांना सवय लागेल. तू त्यांना जाब विचारायचा. मी प्रयत्न केला पण ते ऐकायलाच तयार नव्हते. हा मग तू तसाच निघून आला असशील ना? मग काय करणार आता? प्रश्न विचारायचा त्यांना. त्यांना म्हणायचं चूक तुमची आहे, बिल आम्ही का भरायचं? नाही विचारता आला प्रश्न? हा तोंड नाही दिलं देवाने का तुझ्याकडे खूप पैसे आहेत वाढीव बिल भरायला? नाही आहे ना? अरे मग विचारायचं ना. प्रश्न विचारला असता असं तुला काय फासावर लटकवलं असतं का? कोणी असं घाबरून कसं चालेल? हे बघ, समजा आता त्यांनी तुला सांगितलं बिल भरा आणि पुढच्या बिल मध्ये परत त्यांनी ते पैसे ऍड करून पाठवले तर कोण जबाबदार याला सांग ना? हे विचारलंस का तू? अशक्य आहेस तू, खरंच अशक्य आहेस. अरे का नाही प्रश्न विचारत तू? प्रश्न विचारलेस तर काय खाणार आहेत का लोक तुला? का तू मंद आहेस, तुला प्रश्नच पडत नाहीत? हा पडतात ना. अरे पडतात ना, मग विचारायचं ना. अशाने लोक फायदा घेतात रे. मरू दे, तू दे खायला दे मला, भूक लागली. एकदम माझ्या पोटात नुसते कावळे ओरडत आहेत. मालक, तुम्ही प्रश्न काय विचारत नाही? आम्ही विचारायचा प्रयत्न केला पण त्यांनी काही उत्तरच नाही दिलं आणि मग जमलंच नाही. आजपासून जमणार मालक, आजपासून तुम्ही समद्यांना प्रश्न विचारणार. पाणी नाही येणार आहे, मग कुठून आणू? झाली प्रश्नांची सुरुवात. अरे पाणी भरायला नाही सांगत आहे, मला हवंय. हा पण प्यायला हवंय का आंघोळीला हवंय? आंघोळीला कशाला, आंघोळ झाली माझी. कधी झाली आंघोळ? तुला काय करायचंय, सांगितलंय तेवढं कर. पाणी आण. साधं आणू की थंड आणू? साधं आण. कशातलं आणू, कळशीतलं आणू की हंड्यातलं आणू? म्हणजे कळशीतलं पाणी उकळून भरलेलं आहे आणि हंड्यातलं पाणी नुसतंच भरलेलं आहे. अरे देवा, कसलं पण पाच पण पाणी, पाच. मी का पाजू पाणी, तुला नाही का पितायत? मोन्या, जास्त बोलायला लागलास तू, जीभ तुझी सुरू सुरू चालायला लागलीये. मला कळत नाही मी असं का बोलतोय. तुला कळत नाही का शोभा? हो मला तुझी सगळी नाटक कळत आहेत. जा पाणी आण. का आणू पाणी? माझ्या डोक्यावर ओतायला. मग इथेच होतो का मोरीत येते? मालक तर सुसाट प्रश्न विचारायला लागलेत. आता कशाला तोंडावर हात? विचार विचार प्रश्न विचार. प्रश्न विचारायला मी शिक्षक आहे का शोभा? कंटाळा आणलाय म्हणजे मरू दे ते पाणी, नको मला. पाणी हे जीवन असतं, ते कसं काय मरेल? गप्पा बस. कसा बसू, नुसतं गप्पा बसू का असा हाताची घडी आणि तोंडावर बोट घेऊन गप्पा बसू? तुझ्या प्रश्नांनी माझं डोकं दुखायला लागलं आता. शोभा मलाच कळत नाही मी असं का बोलतोय. मला माहितीये ना, मला त्रास द्यायला. मी तुला त्रास देईन का शोभा? त्रास नाही देतस ना, मजा पाणी घेऊन ये. कशात नाणू, ग्लासात नाणू, वाटीत नाणू, चमच्यात नाणू की फुलपात्रात? काय झालं शोभा? नको मला पाणी.
पाणी मीच घेते. नाही शोभा, मी आणतो ना पाणी. मी माझ्या आसपास जरी दिसलास तर याद राख शोभा. ऐक, खून करीन तुझा. अरे वा, हे भारी आहे. म्हणजे मालकाने प्रश्न विचारायला सुरुवात पण नाही केली आणि लगेच सोबतने स्वतःच स्वतः काम करायला बी सुरुवात केली. बरं झालं मी जादू केली. ए मोन्या, ऑफिस झालं, चल मी येतो तुझ्या बरोबर. का रे, तुझा बिझनेस नाही का? तुला नोकरी हवी आमच्याकडे? अरे तसं नाही, मला बाहेर जायचंय. बाहेर जायचंय म्हणजे कुठे? बाहेर गावी जायचंय. मग स्कूटरवरनं कसं जाणार? अरे नाही रे, माझं ते तुझ्या ऑफिसच्या जवळ काम आहे. काय काम आहे? अरे आहे एक काम. तू चाललास असतं अर्ध्या वाटेत, सोड ना मला. नाही, तू मित्र आहेस ना माझ्या, अर्ध्या वाटेत कसं सोडणार तुला? अरे सोड म्हणजे ड्रॉप कर. तू विषय आहेस का परीक्षेतला ड्रॉप करायला तुला? अरे किती प्रश्न विचारतोस मोन्या? मी नाही मोजले. तू मोजलेस किती प्रश्न विचारले? नाही. अरे मला लवकर जायचंय, माझी बस चुकली म्हणून तुला म्हटलं. माणसं कशी चुकतात ते मला माहितीये, बस कशी चुकते नाही माहिती. तुला माहितीये मोन्या, आता डोक्यात जायला लागलास तू माझ्या. इतके छोट्या डोक्यात माणूस कसा जाईल? आणि समजा इतके डोक्यात गेला तर बाहेर कसा येत असेल? ये बरा आहेस ना तू? तू डॉक्टर आहेस का तुला सांगायला? मी कुणीही नाही, चुकलो मी. मी चुकलो, बस चुकली नाही. येतो मी. अरे येतो म्हणून चाललायस कुठे? मी कुठेही जात नाही, कुठेही जाणार नाही. तू जा बाबा. अरे न्यायचं नव्हतं तर सांगायचंच ना मला, उगाच वेळ वाया घालवलास. मग असं का बोलतोय समीर? तू सोडू का तुला? नाही नको, मला कुठेही जायचं रे. तू मला सोडू नकोस, तुझी मदत नको आहे मला. अरे असं काय करतोस रे? मित्र मित्राच्या मदतीला येणार नाही तर कोण येणार? कोण्यात तू आता गपस. असं का करतोय मी? वा, सगळं मस्त चाललंय. आता कोणी बी मालकांच्या साधेपणाचा फायदा घेणार नाही. शाब्बास भानू. मात्र जरा काम आहे. तुमचं काम आहे की ऑफिसचं काम आहे? माझं काम करायला मी समर्थ आहे, ऑफिसचंच काम आहे. जाऊन जरा नेट घेऊन या. कुठलं नेट आणायचंय? इंटरनेटचं नेट आणायचंय, बॅडमिंटन नेट आणायचंय की प्रॉफिट मधलं नेट आणायचंय? मात्रे, ड्रेस मटेरियलचं ब्लॅक कलरचं नेट आणायचं. ब्लॅकच आणायला पाहिजे का? व्हाईट नाही चालणार? मात्रे, ड्रेस ब्लॅक आहे म्हटल्यानंतर व्हाईट नेट कसं चालेल? नाही तसं व्हाईट नेट काय ब्लॅक नेटही नाही चालणार. चालायला त्यांना पाय थोडीच असतात. ओ मात्रे, काय मूर्खासारखं बोलताय? मग काय, काहीही बोलताय तुम्ही? हो काहीही म्हणजे नक्की काय बोलतोय मी? अरे मोहन, असं काय विचित्र बोलतोय आज? नाहीतर काय, सांगितलेलं काम सोडून नाही तर चौकशा चाललंय. मात्रे, सांगितलेलं काम लवकर करा. जर हे काम अर्धवट राहिलं ना तर तुमच्या बद्दल कंप्लेंट करायला लागेल. कशी कंप्लेंट करणार? रेखी कंप्लेंट करणार का तोंडी कंप्लेंट करणार? कशी पण करू, तुम्हाला काय करायचंय ते आमचं आम्ही बघू. अहो पण तुम्हीच कंप्लेंट करून तुम्हीच कसं बघणार? मॅडम बघतील ना. मोहन मस्करी पुरे हा, तुला ब्लॅक कलरची नेट आणायची आणि आता एकही प्रश्न विचारू नकोस. आणि येताना बल्ब घेऊन या, कोपऱ्यातला बल्ब गेलाय. गेलाय? कुठे गेलाय? कसा गेलाय? तो पाय नसताना जाईल कसा? मन, ही बोलायची पद्धत आहे. बल्ब पेटला म्हणजे तो चालू आहे आणि विझला म्हणजे तो बंद आहे. पण बल्ब पेटल्यावर चालू कसा होईल? त्याला तर आग लाग. मात्रे नकाणू बल्ब, पण तोंड आवरा तुमचं. तोंड कसं आवरणार? आवरायला तो काय पसारा आहे का? मात्रे प्लीज गप्प बसा. बर मोहन, तुला जायचं नसेल तर जाऊ नको, आमच्यापैकी कोणीतरी जाऊन आणेल. पण तुझे प्रश्न थांबव बाबा. कसे थांबवू? थांबवायला काही ब्रेक असतो का? हो असतो, मनाचा ब्रेक. कुठे मिळतो हा? मात्रे शांत बसा. तुम्ही तुके जास्त दुखतं का ग? आपण जाऊया का डॉक्टरकडे? आई तू कशाला प्रश्न विचारते? आधीच त्या मोन्याच्या प्रश्नाने ना माझं डोकं धरलंय. तू आता सुरू करू नकोस गप. तुभी, तुला काही कळते का? बघ ना, तुझ्या समोर मास्टर ड्या कधी मान वर करून बोलत नव्हता, आज प्रश्नावर प्रश्न विचारायला लागलाय. काय तर गडबड आहे नक्कीच. झालं परत सुरू केलंस? गप ना ग बाई, तुझी काळजी वाटते म्हणून मी बोल.
माहिती आहे मला. काय नाही ग, आज ना पनीर भुर्जी खावीशी वाटते बघ. मग अगं मास्टरड्या पनीर भुर्जी छान बनवतो, मला सांग ना येताना पनीर आणायला. मला सुद्धा त्याची आजची पनीर भुर्जी आवडते, पण मी त्याला सांगणार नाही, मी त्याच्याशी बोलणार नाही. अगं असं काय करते, तू फोन कर त्याला. अगोपणा करायला लागला ना की माझ्याकडे दे ना, मग मी बघते त्याला. कर फोन कर ना. करते, झड बोलला तर नशीब. हॅलो, कोण कोण काय कोण, नंबर सेव्ह नाही माझा. मी बोलते. हा, येताना पनीर घेऊन ये. कशाला? पनीर भुर्जी करायला. हो, पण पनीरच का आणू? अरे आता पनीर भुर्जी करायची तर पनीर नको का वांग घेऊन येणार आहेस? मग वांग्याची भुर्जी बनवून त्याला पनीर भुर्जी नाव देऊया का? तू मंद आहेस का मोन्या? अरे पनीर भुर्जी मध्ये पनीर असत ना, म्हणून त्याला पनीर भुर्जी म्हणतात. गरजेचं थोडीच आहे. आणि तसं असतं तर हैदराबादी बिर्याणी मध्ये हैदराबाद, पुणेरी मिसळ मध्ये पुणे, व्हेज कोल्हापुरी मध्ये कोल्हापूर, आणि आग्र्याच्या पेठ्यामध्ये आग्रा नसतं का? मोन्या गप्प बस, आधीच डोकं धरलंय माझं. कुणी? मोन्या गप्प बस. बर, मला नाही बोलून द्यायची. आता तू नाही बोलणार, मलाही नाही बोलून देणार, मग टॉकटम वाया नाही का जाणार? का बोलते मी याच्याशी? काय म्हणते तो? हा, आणि इकडे फोन. सुतासारखी सरळ करते त्याला. अरे मास्टरड्या. कोण मास्टर? कुठल्या शाळेतला मास्टर? म्हणजे डान्स वाला मास्टर, कराटे वाला मास्टर, कि बस वाला मास्टर? तू 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 टेलरिंग मास्टर. वेळ लागलाय तुला? वेळ लागलं? वेळ कसं लागतं? म्हणजे लागलं की जोरात लागतं का हळूहळू लागतं? ये घरी ये, मग कसं लागतं ना कळेल तुला. हा, का घरी ऑलरेडी कोणाला लागलंय का? अरे हा शहाणपणा करायला लागलास तू. हा, ये तू घरी, चांगलं बघते तुला मी आज. मग तुम्ही मला बघितलेलं नाहीये का? गेला तुला मास आलाय, मास आलाय तुला. ये तू, कसा तुला मास उतरवते बघ आता मी आज. माझ कसा येतो? आणि तो उतरवायला ती काही काविळ आहे का? आणि काविळ उतरवल्यावर खरंच माझ उतरतो का? फार बोलतोयस, फार बोलतोयस. मस्ती चढली तुला ना, मस्ती चढली. तुझी कशी मस्ती जिरवते बघ मी आज. हा, मस्ती कशी जिरवता तो? जिरवायला ते काही जेवण आहे का? याच्यात तर ना माझा फोन का पडतेस? अगं बघ ना काय बोलतोय. काय बोलतोय म्हणजे ऐकू येत नाही का तुम्हाला? आणि काय बोलतोय ते बघणार कसं, ऐकणार ना? गप गप मेल्या, गप गप गप. हॅलो हॅलो आई, काय बोलला? आता शोभे तू गप, माझा आधीच डोकं धरले तू गप. इकडे बघ, तर बांब लाव, तर आई लाव लाव लाव. हा, अरे देवा, मोहन दादा. काय झालं अंजली? अहो तो शर्ट दे, शर्ट. कुठला कुठला तो? जांभळा की हिरवा कुठला देऊ? अहो तो पांढरा वाला. हो, पण पांढरा म्हणजे प्लेन की स्ट्राइप्स वाला? अहो प्लेन पांढरा. तो पायाजवळ पडलाय तो. माझ्या पायाजवळ का तुझ्या पायाजवळ अंजली? दादा काय मजाक करताय, माझ्या पायाजवळ पडला असता तर तुमच्याकडे कशाला मागितलं असतात? वेड्यासारखं बोलताय तुम्ही. हो ना, शाणे कसं बोलतात. दादा जास्त प्रश्न विचारू नका, तो तुमच्या पायाकडे शर्ट पडलाय तो द्या. हो, पण खाली कसा पडला? वारा आला पडला. तुम्ही द्या, डोकं फिरवू नका. डोकं कसं फिरवणार, तो काय पंखा आहे का फिरवायला अंजली? दादा हे बघा, तुम्ही गप्प बसा, नाही तर मी राहुलला तुमचं नाव सांगेन. राहुल नका नाव सांगतील, त्याला माझं नाव माहित नाहीये. नाही माहिती हो. मग कशाला परत सांगणार, विसरलाय का तो? नाही सांगत, जाऊ द्या, नाही सांगत. पण आत्ता म्हणालीस ना सांगणार, आत्ता म्हणालीस नाही सांगणार, नक्की काय आहे ते? थोडा ना, जाऊ द्या हा विषय. कुठला विषय? म्हणजे इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, नागरिक शास्त्र, चित्रकला, कुठला नक्की विषय कुठला? दादा तुम्ही कशाला जीव खाताय माझा?
मला पण कळत नाहीये, जीव ही का खाण्याची वस्तू आहे का? मी कशाला खाईन, दुसरं काहीतरी खाल. मला काय होत आहे, मला सारखे प्रश्न का विचारतोय मी? तेच तर कळत नाहीये, हा असे प्रश्न का विचारतोय? हे उत्तर दे त्याला, बघतेस त्याच्याकडे. प्रश्न विचारण्याची एवढी हिंमत कशी काय आली तेच बघायचंय मला. आलास? दिसत नाहीये का? दिसते रे, चांगलं दिसते. तू आणि तुझ्यात झालेला फरक आम्हाला चांगला दिसतोय. हे जे काय तुझं चाललंय ते आम्हाला कळतंय असं वाटतं का? विचारताय का? सांगताय? सांगते. आणि हे जे काय चाललंय ना ते कळते बर का? तर कोण म्हणत? जग म्हणत का? तुम्हीच म्हणताय. दात करायला काय झालं तुला? तुझं हो शहाणपणा ना, आधी बंद कर मास्टरड्या. मी टीव्ही आहे का शहाणपणा लगेच बटन दाबून असं बंद करायला? अगं सांग ना याला. हा तर मला सरळ सरळ उलट उत्तर द्या लागलाय मला. अहो एकतर सरळ उत्तर देईन किंवा उलट उत्तर देईन. सरळ सरळ उलट उत्तर कसं देणार सासूबाई? तोंड बंद कर. मला सांग, पनीर आणलंस? अरे बोल ना शोभा. तोंड बंद करून कसं बोलू? जसं काय तू आज्ञाधारकच ना. पनीर आणलंस का? आणलं असत तर दिलं नसत का? नाही आणलंस? मला प्रश्न पडला की गाईच्या दुधाचं पनीर हवंय का म्हशीच्या दुधाचं पनीर हवंय का शेळीच्या दुधाचं पनीर हवंय. अरे तू दुकानदाराला सांगितलं असतस की पनीर पाहिजे, त्याने दिलं असत. हो मी त्याला विचारलं गाईच्या दुधाचं पनीर आहे का शेळीच्या दुधाचं पनीर आहे, तर तो म्हणला शेली का दूध नाही मिलता है. मी म्हटलं का नाही मिलता है? तर तो म्हणाला शेली को हम धोते नाही है ना. तर मी म्हटलं का धुवत नाही? तर त्याच्यावर तरी मला खूप प्रश्न विचारतो म्हणून पनीर न देता हाकलून दिला. काय वागतोयस असा? हा आता काय बनवणार आहेस? काय बनवू? खिचडी कर. तांदुळाची, मुगाची का साबुदाण्याची? तांदळाची. कुठल्या तांदुळाची? आंबे मोहर बासमती का आपल्या घरच्या तांदळाची? बस मोन्या बस, आता ना हद्द झाली हद्द. आता मी तुझ्यावर राहू शकत नाही. मी चालले. सोबत थांब, मला नका ना जाऊ. सोबत आहे, नका ना जाऊ. माझं ना डोकं उठलं याच्या प्रश्नांनी. उठलं होतं म्हणजे झोपलं होतं का डोकं आधी उठायला? मी आता इथे राहू शकत नाही. सोबत थांब. अहो मालक थांबव ना ताईंना. कसं थांबव? नकोस थांबूस. तिचा निर्णय झाला, ती गेली. का गेली ती? हा प्रश्न विचारताना लाज नाही वाटत तुला? प्रश्न विचारण्याची खूप हौस आली ना रे. आता घटस्फोटाचे कागद घेऊन आमचा वकील येईल की नाही तेव्हा त्याला हे सगळे प्रश्न विचारा. बस का वागतोय मी असा? का सतत प्रश्न विचारतोय? मालक सॉरी, हे समद माझ्यामुळे होत आहे. तुम्हाला मान सन्मान मिळावा ना म्हणून मी हे समद केलो. मान सन्मान? कुठला मान सन्मान? आत्मसन्मान, स्त्री सन्मान की कोपऱ्यावरचं हॉटेल सन्मान? मालक तुम्हाला कळत नाहीये. हे प्रश्न थांबा बघू. अहो कसे प्रश्न थांबू आणि काय बघू? आता बोला. अहो काहीही प्रश्न विचारत होतो मी. नाही म्हणजे मला मान्य आहे की माणसाने स्वतःला पडलेले प्रश्न विचारावेत, पण काही विचारत होतो म्हणजे काही केलं थांबताच येत नव्हतं. पण या सगळ्या गोष्टीत खूप जणांचा अपमान झाला माझ्याकडनं. अनेक लोक दुखावले गेले, शोभा मला सोडून गेले. का केलं तुम्ही असं? मालक सॉरी, माझं चुकलं. तुमचा धाक राहावा ना म्हणून मी हे समद केलं. अहो पण मी आहे तसा चांगला आहे ना, आता शोभाला काय सांगू मी? मालक तुम्ही काळजी करू नका. म्या आहे ना, हे समद म्या केलंय ना तर म्याच निसतरी. हे घ्या, तुम्ही ना शोभाताईंचं दिन पनीरची भाजी करा.
आणि सोबतने सरप्राईज द्या म्हणजे त्या खुश होतील. आणि त्यांना सांगा की तुम्ही मस्करी करत होता. मी मस्करी करतच नव्हतो, खोटं कसं बोलू पण. बरं म्या सांगते की तुम्ही मस्करी करत होता. पनीरची भाजी तर कराल ना? हो.